नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे टेन एट इंडियाच्या अजून एका नवीन व्हिडिओवरती. तर डायरेक्ट टायटल आणि ट्रेलर तुम्ही बघितलेलाच आहे की व्हिडिओमध्ये काय होणार आहे. तर विदर्भाच्या ट्रेन कधी चालू होणार आहे? जसे तुम्हाला माहित आहे, गेले काही दिवस झाले पुण्याच्या मुंबईच्या ट्रेन वगैरे चालू झाल्या. ठीक आहे, पूर्ण ट्रेन नाही म्हणता येणार, काही ट्रेन चालू झाल्या ज्या की अर्जंट होत्या. ठीक आहे, बाकी ट्रॅव्हल्स वगैरे चालू झाल्या तो पण व्हिडिओ मी टाकलेला आहे की विदर्भामध्ये इव्हन महाराष्ट्रामध्ये ट्रॅव्हल्स जे लाल परी वगैरे जे एसटी गाड्या आहेत त्या पण चालू झालेल्या आहेत. पण मेन म्हणजे ट्रेन आणि आपले व्हिडिओ लेट होण्याचं कारण पण हेच आहे की ट्रेन चालू नाही होत आहे म्हणून त्यामुळे जे आपण दुसऱ्या टाउनमध्ये म्हणजेच की दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन जे व्हिडिओ शूट नाही करू शकत आहोत. ठीक आहे, तर तो एक प्रॉब्लेम होता. तर त्यामुळे आज चक्क आपण रेल्वे स्टेशनवर जाणार, वाशिमच्या विदर्भ वाशिम शहरामधल्या रेल्वे स्टेशनवर जाणार आणि तिथं जाऊन डायरेक्ट पहिले तर तिची परिस्थिती दाखवतो तुम्हाला की कशा काय प्रकारे जे आहे रेल्वे वगैरे तिथं आहेत चालू, कोणत्या काय रेल्वे चालू आहेत, कोणत्या रेल्वे चालू नाहीत का फक्त मालगाड्याच चालू आहेत. खूप मला पण माहिती आहे की खूप काही प्रश्न जे आहे तुमच्या पण माइंडमध्ये आलेले असतील. तर लवकरात लवकर जे आहे जस्ट आपल्याला तिथं जायचं आहे. जास्त मी या व्हिडिओमध्ये सांगणार नाही, फटाफट आपण जे आहे त्या रेल्वे स्टेशनवर जाऊ आणि एक तिथून स्टेटमेंट पण त्यांचं घेऊ की कधी चालू होणार आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ओके, सो फायनली आपण जे आहे रेल्वे स्टेशनपाशी आलेलो आहोत. तर ही आपली गाडी आणि आपला मित्र गोपाल पण आपल्या सोबत आहे. आणि जसं तुम्ही बघू शकता तिकडच्या साईडनं रेल्वे स्टेशन आहे वाशिमचं आणि हा बाजूचा एरिया अशा प्रकारे व्ह्यू आहे. तर फायनल मित्रांनो आपण जे आहे रेल्वे स्टेशनवर बसलेलो. रेल्वे स्टेशनची सध्याची परिस्थिती अशी आहे तुम्ही बघू शकता, कोणीच नाही आहे जास्त. सध्या इथे बघू शकता तुम्ही कलरिंगचं वगैरे जे काम करतो. तर मित्रांनो फायनली जसं तुम्ही बघू शकता इकडच्या साईडने जे बुकिंग रूम आहे आणि तिकडच्या साईडने जे ऑफिस वगैरे आहे. सो फायनली मित्रांनो जसं बघू शकता तुम्ही सध्या मालगाड्या जे आहे इथे चालू आहेत. ठीक आहे, सो जसं बघू शकता तुम्ही सध्या मालगाड्या चालू आहेत. तर सध्या आता वरी जाऊ आम्ही दादरवर आणि वरून पूर्ण जे इथचा व्ह्यू तुम्हाला दाखवू. तर फायनली मित्रांनो आता जे आहे जस्ट आम्ही जे एका ऑफिसमध्ये गेलो होतो, ऑफिसमध्ये विचारण्याचा प्रयत्न केला पण प्रॉपर स्टेटमेंट किंवा प्रॉपर कोणी सांगत नाही आहे. आणि ती क्लिप पण मी शूट केली होती पण ती क्लिप पण जी आहे त्यांनी युट्यूबवर टाकण्यास जे मनाई करून दिलेली आहे. ते काऊन तर ते मी तुम्हाला वरी सांगतो एकदा वरी. तर मित्रांनो फायनली जे आपण जाण्याचा प्रयत्न केला ऑफिसमध्ये, ऑफिसमध्ये जाऊन जे आहे मी त्यांना विचारलं की प्रॉपर आम्हाला डेट किंवा प्रॉपर अशी एखादी माहिती सांगा तुम्ही ज्याने की आम्हाला आमच्या सबस्क्रायबरांना सांगता येईल की ट्रेन कधी चालू होणार आहेत विदर्भाच्या. ठीक आहे, जसं की अकोला वगैरे या ट्रेन कधी चालू होणार आहे. तर असं प्रॉपर तर जे आहे स्टेटमेंट त्यांनी दिलं नाहीये. तर यामध्ये फक्त एकच सांगण्याचा मोटिव्ह आहे की सध्या जे आहे ट्रेन कधी चालू होतील विदर्भाच्या हे सध्या कोणीच सांगू शकणार नाही, मी पण नाही सांगू शकणार आणि ते पण सांगू शकत नाहीयेत. तर जेव्हा आपण चालू होतील ट्रेन तेव्हाच आपण जे इकडच्या साईडनं आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरामध्ये जाऊ आणि खूप माहोल करू आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ जे तुम्हाला बघायला मिळतील. सो आय होप तुम्हाला ही मेहनत आवडली असेल, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नाही केला. फक्त डायरेक्ट मला एकच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मला तुम्हाला एकच सांगायचं होतं की फक्त हे ट्रेन जे आहे त्या कधी चालू होतील आणि कधी आपण दुसऱ्या शहरामध्ये जाऊन शूट करू. ठीक आहे, आणि फायनली आन्सर तुम्हाला भेटलेला आहे. ती क्लिप जी आहे त्या सरांची शूट केलेली आहे बट ते मी युट्यूबवर तुम्हाला नाही मला दाखवता येणार. फक्त त्यांनी मला हे सांगितलं की सध्या प्रॉपर डेट किंवा प्रॉपर अशी तारीख किंवा प्रॉपर असं एखादं स्टेटमेंट माहिती आम्हाला सांगता येणार नाही आणि म्हणून या व्हिडिओमध्ये पण तो सस्पेन्स राहिलेला आहे की वाशिमच्या किंवा सॉरी विदर्भाच्या किंवा महाराष्ट्राच्या किंवा ट्रेन कधी चालू होतील. ठीक आहे, तर हा क्वेश्चन मार्कच राहिलेला आहे, ट्रेन कधी चालू होतील हा क्वेश्चन मार्कचा अँसर तुम्हाला कधी भेटेल त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर जुळून राहावं लागेल. नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीचे व्हिडिओ जर का कोण वॉच केले नसतील आपल्या चॅनलची नक्की बघा आणि नक्कीच जेव्हा ट्रेन चालू होतील तेव्हा आपण जाऊ दुसऱ्या शहरामध्ये आणि बस मग करू माहोल. सो बाय बाय, टेक केअर, भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.
hear the wind crying out its prayer. Why are we so ashamed to be alive?